योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत असल्याचं सांगत कोरोनाला रोखण्यासाठी देशात झालेल्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक व्यासपीठावर कौतुक केलं आरोग्य आणि विकासातल्या प्रमुख आव्हानांची दखल घेणाऱ्या ग्रँड चॅलेंजेस वार्षिक बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज पंतप्रधानांचं बीजभाषण झालं देशातल्या वैज्ञानिकांचं आणि वैज्ञानिक संस्थांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं देशातल्या संस्थांनी कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यापासून ते क्षमता बांधणीपर्यंत सर्वच बाबतीत आश्चर्यकारक प्रगती केली आहे कोविडवरच्या लस संशोधनात भारत आघाडीवर असून वितरणासाठीची उत्तम व्यवस्था भारताकडे असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं लास्ट सेव्हरल मंथ्स वाईल फायटिंग कोविड नाईन्टीन फ्रॉम कंटेनमेंट टू कॅपॅसिटी बिल्डिंग दे हॅव वंडर्स Thanks to a people-powered and people-driven approach, India kept its COVID-19 death rate very low. Today, we are seeing a decline in, a, in the number of cases per day and in the growth rate of cases. India has one of the highest recovery rate of 88%. आरोग्य क्षेत्रातल्या विशेषत ग्रामीण भागात केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली विज्ञान आणि नवाचारात गुंतवणूक करणाऱ्या समाजाकडून भविष्याला आकार दिला जाणार असून विज्ञान आणि नवाचारात दूरदृष्टीनं दुर योग्य वेळी गुंतवणुकीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली विज्ञानाला एकाकी पण मान्य नसून नवनवीन शोधांना समन्वयातून आणि लोकसहभागातून चालना मिळेल असं पंतप्रधान म्हणाले कोरोना संकटानं सांघिक प्रयत्नांचं महत्त्व दाखवून दिल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं And research talent, we will be at the center of global healthcare efforts. We want to help other nations enhance their capacities in these sectors. Friends, in the last six years, we have made many interventions which are contributing to a better healthcare system. Take a subject such as सॅनिटेशन इम्प्रुव्ह cleanliness, मॉर टॉयलेट कव्हरेज Who डज this हेल्प द मोस्ट इट helps द पूवर अँड अंडर आरोग्य आणि विकास या क्षेत्रातल्या आव्हानांची दखल घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय नवोन्मेष सहयोगाला या ग्रँड चॅलेंजेस वार्षिक बैठकीद्वारे प्रोत्साहन मिळत आहे ही बैठक एकवीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे कोविडनंतर जगभरात विकासाला गती देण्यासाठीच्या प्राधान्यांवर जागतिक नेते प्रख्यात शास्त्रज्ञ आणि संशोधक या बैठकीदरम्यान चर्चा करणार आहेत